नमस्कार, मी रुचा. आजच्या कवितेचं नाव आहे माणूस. माणसाचे आयुष्य व स्वतःला शोधण्यासाठीची धडपड हा एक न संपणारा खेळ आहे. आपले अस्तित्व, स्वपरीक्षण व उमेद यावर आधारित ही कविता. माणूस म्हणून जन्मलेला माणूस माणसासाठी जगत असतो. आपल्या सीमित आयुष्याला नवे अर्थ लावत असतो. मनातल्या लहरींवर स्वार होऊन माणसांच्या समुद्रात पोहत असतो. एखाद्या मोठ्या लाटेखाली चिंब चिंब भिजत असतो. किनाऱ्यावर असताना तो त्याच लाटेची वाट पाहतो. इतर लहान लहरी आल्या तरी तिथेच बसून टिप गाळतो. रागावलेल्या माणसालाही सागराकडेच जावं लागतं. दुसऱ्या माणसांच्या लहरींनाही आपल्या कवेत घ्यावं लागतं. माणसाचा हात धरून चालणारा माणूस मी, हरवलेल्या लाटेला शोधणारा माणूस मी, फडकावर आदळूनही खिदळणारा माणूस मी, बर्फासारखा थंड तरी पिघळणारा माणूस मी, क्षितिजावरील आकांक्षांकडे पोहणारा माणूस मी, रोज मावळत्या सूर्यासंगे उगवणारा माणूस मी. कशी वाटली कविता? आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या शनिवारी मीही एक नवी कविता घेऊन उगवेन. टिल देन, बाय अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग.